प्रदूषण कमी करणे, पारंपरिक ऊर्जेचा वापर उद्योगधंद्यांसाठी देण्यासाठी नवीकरणीय ऊर्जा निर्मितीवरती भर देणे गरजेचे असल्याचं प्रतिपादन रत्नागिरीचे जिल्हाधिकारी डॉ बी एन पाटील यांनी केलंय. ऊर्जा मंत्रालय, महावितरण, महापारेषण व जिल्हा प्रशासन यांच्या संयुक्त विद्यमाने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा अंतर्गत उज्ज्वल भारत उज्ज्वल भविष्य महोत्सवाचं आयोजन अल्पबचत भवन सभागृह जिल्हाधिकारी कार्यालय आवार येथे आयोजित करण्यात आलं होतं. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी मुख्य अभियंता महावितरण कोकण मंडळचे विजय भाटकर, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी परिषित यादव, मुख्य कार्यकारी अधिकारी आरपीजीएलचे ए के सामंत, महावितरणचे अधीक्षक अभियंता नितीन पळसुळे देसाई, उपजिल्हाधिकारी शुभांगी साठे, जिल्हा नियोजन अधिकारी सत्यविनायक मुळे आदी मान्यवर यावेळेला उपस्थित होते.